आता बातम्या सध्या देशातील पंचेचाळीस वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आता एक मे पासून सर्वांना कोरोना लस देण्याचा मोठा निर्णय केंद्र घेतलाय त्यामुळं कोरोना लसीकरणाचा मोठा टप्पा पार होणार आहे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला आता केंद्र सरकारनं बळ देण्याचा महत्वाचा निर्णय घेतला असून एक मे पासून अठरा वर्षांवरील सर्व पात्र व्यक्तींना कोरोना लस देण्यात येणार आहे त्यामुळे लसीकरणाचा मोठा टप्पा पार होण्यास मदत होणार आहे केंद्र शासनाचा हा निर्णय देशवासियांच्या दृष्टीनं आनंददायी ठरणार आहे तसंच लसीकरण केंद्रांवर अधिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी त्यानंतर फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आलं तिसऱ्या टप्प्यात पंचेचाळीस वर्षांवरील व्याधीग्रस्त आणि साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करण्यात आलं